समाजात अनाथ मुले, विधवा भगिनी, दिव्यांग तसेच वीजेएनटी मधील गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदतीची गरज असते. कित्येक पात्र लाभार्थी योजना माहीत नसल्याने वंचित राहतात. मुळात ते असहाय्य असल्याने त्यांचा शक्यतो बाहेर वावर कमी असतो. त्यांना आपण स्वतःहून त्या ठिकाणी मदत करणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रशासनाने त्यांच्यासाठी विविध अभियान कार्यशाळा आयोजित करून सरकारी योजना त्यांना द्याव्यात, अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत उपस्थितांना दिल्या. त्यांनी शालेय शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण तसेच समाज कल्याण विभागाचा आढावा घेतला व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. कोरोना काळात अनेक मुले अनाथ झाली, काही महिला विधवा झाल्या. त्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने योजना सुरू केल्या. या योजना वेळेत आणि गरजूंना पोहोचवण्यासाठी गतीने कामे करण्याच्या सूचनाही त्यांना यावेळी दिल्या. लोकशासन न्यूजसाठी गणेश शिंगाडे, गडचिरोली.